Hello friend, my name is Pranay Runchan and today our topic is the central metal ion, that is CMI. BSc साठी अत्यंत उपयोग तसंच केमिस्ट्री विषयाचा विचार केला तर कुठेही आपल्याला हे कामी पडत असतं. ते कॉर्डिनेशन केमिस्ट्री रिलेटेड एक टर्म आहे, ते पाहून घेणार आहोत. तर सेंट्रल मेटल आयन, ज्याला आपण ॲब्रिवेटेड किंवा रिड्यूस किंवा कंड्यूस फॉर्ममध्ये CMI लिहितो, सी म्हणजे सेंट्रल, यम म्हणजे मेटल, आय म्हणजे आयन. आता हे सेंट्रल मेटल आयन असते काय नेमकं, तर हे काहीच नसून एक पॉझिटिव्हली मेटल आयन असते. कारण इथं म्हटलेलंच आहे मेटल हा पॉझिटिव्ह चार्ज मेटल. जर पॉझिटिव्हली मेटल असेल त्याला आपण काट आयन म्हणत असतो, ठीक आहे. आणि त्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त एक तर न्यूट्रॉन मॉलिक्यूल किंवा निगेटिव्ह आयन आणि खूप कमी व्हेरी रेअरली पॉझिटिव्ह आयन असतो, ठीक आहे. आणि हे अटॅच असतात एखाद्या कॉम्प्लेक्स कंपाऊंड. कारण आपण हे जे टर्म पाहतो हेच कॉर्डिनेशन केमिस्ट्रीशी रिलेटेड आहे, ठीक आहे. तर त्याला आपण म्हणत असतो सेंट्रल मेटल आयन. तर डेफिनेशन पाहू. सेंट्रल मेटल आयन इज पॉझिटिव्ह मेटल आयन, दॅट इज कॅटायन, विच हॅज टू ऑर मोर दॅन टू न्यूट्रल मॉलिक्युल ऑर निगेटिव्ह आयन्स ऑर व्हेरी रेअरली पॉझिटिव्ह आयन्स अटॅच टू इट्स इन द कॉम्प्लेक्स किंवा कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स किंवा काही जण कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणतात, ठीक आहे. इट इज नोन ॲज द सेंट्रल मेटल आयन, याला आपण सेंट्रल मेटल आयन असे म्हणत असतो. आता हे कॉम्प्लेक्स कंपाऊंडचं एखादं एक्झाम्पल पाहू. दॅट इज Fe(CN)6 रेस टू पॉवर -4 निगेटिव्ह, म्हणजे 4 निगेटिव्ह चार्ज आहे या पूर्ण कॉम्प्लेक्सवर. आता पहा, इथं जे CN आहे, जे म्हटलं ना लिगँड्स, हे लिगँड्स आहे. आता हे लिगँड्स कोणते, आपल्याला माहित आहे सायनाइड जो असतो तो निगेटिव्ह आहे, म्हणजे इथं निगेटिव्ह लिगँड अटॅच आहे, ते बी 6. आणि Fe जो आहे तो आपला सेंट्रल मेटल आयन आहे. जर हा निगेटिव्ह असेल तर हा जायची गोष्ट आहे पॉझिटिव्ह. सेंट्रल मेटल आयन मेटल म्हटलं की पॉझिटिव्ह असतो, तर इथं सेंट्रल मेटल आयन आहे फेरस, दॅट इज पॉझिटिव्ह, याला आयर्न म्हणत असतो. आता बघा पूर्ण याच्यावर चार्ज किती आहे, -4, ठीक आहे. पूर्ण याच्यावर चार्ज किती आहे, -4. आपण आता इथं पाहू, संपूर्ण याच्यावर चार्ज जो आहे तो आपला आहे -4, ठीक आहे. आता फेरसवर काढायचं आहे म्हणून त्याला आपण यक्स घेतलं, ठीक आहे. इक्वल टू सायनाइटवर किती असेल ते पाहायचं आहे. आता यक्स प्लस घेऊ आपण, प्लस, ठीक आहे. सायनाइटवर किती आहे, 6 सायनाइट आहे, एका सायनाइटवर मायनस असतो, ठीक आहे. इक्वल टू हे -4 आहे. एक वेळ आपण W बघा काढायची कोणाची आहे, फेरसचं काढायचं आहे, ठीक आहे. प्लस सायनाइट किती आहे, 6, एका सायनाइटचे असते -1, इक्वल टू पूर्ण चार्ज किती आहे, -4, देअरफोर इक्वल टू -4. आता हे काय राहील, यक्स -6 इक्वल टू द -4, देअरफोर काय होईल, एक्स इक्वल टू द -4 आणि हे होय +6, दॅट इज द यक्स, दॅट इज एक्स म्हणजे फेरसची ऑक्सिडेशन स्टेट होईल +2, ठीक आहे. Fe डायपॉझिटिव्ह कुठून आलं म्हणून आपण आता इथं Fe सायनाइडचं पूर्ण एक्झाम्पल घेतलं आणि एक्झाम्पलमध्ये फेरसची ऑक्सिडेशन 2 काढली, कशी काढली ते तुम्ही बघितली. सायनाइटवर -1 असते आणि या दोघांचं काढलं तर -1, कारण ही किती आहे, -6, आणि +2 किती राहिले, -4, म्हणून पूर्ण याच्यावर आला -4. अशा प्रकारे सेंट्रल मेटल आयन आहे. एक वेळ आपण रिकॉइल करू, सेंट्रल मेटल आयन इज पॉझिटिव्ह मेटल आयन, म्हणजेच कॅट आयन, विच हॅज टू ऑर मोर दॅन टू न्यूट्रल मॉलिक्युल ऑर निगेटिव्ह आयन्स, जसं इथं पाहिलं निगेटिव्ह आयन्स सायनाइट, ओके, अँड व्हेरी रेअरली पॉझिटिव्ह आयन्स अटॅच टू इट इन अ कॉम्प्लेक्स कंपाऊंड इज नोन ॲज सेंट्रल मेटल आयन. धन्यवाद.